तूने दिला ज्ञान रूपी वसाहा, हमी चाल बुहा पुढे वारसा। आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गुरूंसाठी असलेले आदर, गुरूंचं महत्त्व हे आपण आपल्या शब्दांमध्ये मांडावेत। तर मित्रांनो, त्यासाठी मी एक छोटीशी कविता रचली आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा बाळगतो। ते ओरडत नाहीत आपल्याला, ते जीवन समजावत असतात। त्यांच्या हाताचे जे मार खातात ते जीवनात कधी चढत नसतात। हो, त्यावेळेस शब्दांचे ते मार असहनीय वाटतात, पण जीवनाच्या रस्त्यावर ते शब्दच मार्ग सांगतात। कधी कोणताच गुरु आपल्या स्वतःपुरता काही मर्यादित ठेवत नसतो, त्याच्याकडे संपूर्ण ज्ञान तो विद्यार्थ्यांमध्ये लुटवत असतो। गुरूंच्या शब्दांचे महत्त्व जो कोणी समजतो, जीवनाच्या उच्च पथावर फक्त तो आणि तोच पोहोचतो। शाळेतील त्या वर्गखोल्या आठवत असतात मला, आमच्या आईसारख्या गुरूंचे शब्द देखील आठवत असतात मला। खूप आठवण येते मला माझ्या दुसऱ्या कुटुंबाची, माझे मित्रगण, बंधुभाव, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय शाळेची। पण जसं देवांची कृपा ही सर्वार्थ असते, जशी देवांची कृपा ही सर्वार्थ असते, तसेच गुरूंचे उपकार हे फेडले देखील फेडत नसते। आज बंद असू द्या शहर किंवा देश बंद असू द्या, तरी मॅसेज येतो मोबाईलवर, विद्यार्थ्यांना अभ्यास चालू असू द्या। खरंच काही माणसे या काळात स्वतःलाच वाचवतात, पण जीवनात गुरुच असतात जे अशा वेळेस पण आम्हाला विसरत नसतात। मला वाटते देवाने बनवताना जेव्हा जग बनवले असावे, तेव्हा जग घडवण्यासाठी नेमके गुरुच बनवले असावे। विद्यार्थी जर माती आहे तर त्यास घडा कोण बनवतो? विद्यार्थी जर माती आहे तर त्यास घडा कोण बनवतो? विद्यार्थी जर बी आहे तर त्याला झाड कोण बनवतो? जर खोलवर विचारात गुंतलो आपण तर गुरु हाच उत्तर असतो। जीवन हे जगण्यावर तुमचेच उपकार। मला भेटले आहे तुमच्याकडून ज्ञानाचे भांडार, माझ्या आजसाठी सुद्धा आणि भविष्यासाठी सुद्धा। माझ्या आजसाठी सुद्धा आणि भविष्यासाठी सुद्धा माझ्या सर्व गुरुजनांना माझा मनापासून आभार, माझा मनापासून आभार। धन्यवाद। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आज कविता सादर करणार आहे। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य। गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य। गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक। आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या या सर्वांनाच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन। आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, सद्गुरूच्या संगे शिष्य बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही।